हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण MIDC मार्फत लिपिक व तंत्रलेखक या पदासाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती मार्च 2013 त्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी याच पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या 20 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह सांगितलेले आहे, तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। जर तुम्हाला MIDC मधील लिपिक तंत्रलेखक या पदासाठी व पोलीस भरतीसाठी टेस्ट सोडवायचे असतील तर प्ले स्टोरवरून परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 साठवड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर प्ले स्टोरवरून परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 साठवड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। याच्यामध्ये 15 पेपर सोडून दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सोडवता येतील, 15 क्वेश्चन पेपर सोडवता येतील। तर 20 इंग्लिश ग्रामरचे प्रश्न होते। आता 21वा प्रश्न पहा। माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय आहे? तर माधव जुलियन यांचे पूर्ण नाव माधव ट्रेंबट पटवर्धन हे आहे। 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे। ज्वाला आणि फुले हे पुस्तक कोणी लिहिलं? तर ज्वाला आणि फुले हे पुस्तक बाबा आमटे यांनी लिहिलेलं आहे। भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा। त्याच्यामध्ये गेला हे भूतकाळी क्रियापद आहे। भाषेचा आद्य घटक कोणता? तर भाषेचा आद्य घटक हा वर्ण आहे। वर्ण एकत्र येऊन त्यापासून म्हणजे शब्द तयार होतो, अक्षर एकत्र येऊन शब्द तयार होतो, शब्द एकत्र येऊन वाक्य तयार होतं। ठीक आहे, तर वर्णापासून अक्षर तयार होतं, अक्षरापासून शब्द आणि शब्दापासून वाक्य, असा तो क्रम आहे। मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत? आता हे पर्यायानुसार इथं पहा, पर्याय आहेत 48, 26, 44, 14। तर याचं उत्तर पर्यायानुसार 48 आहे, पण मी तुम्हाला सांगतो आता सध्या मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। ते कोणकोणते माहीत आहे का? तर स्वर आहेत एकूण 14, त्याच्यानंतर स्वरादी आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष व्यंजन म्हणून दर्जा भेटलेले एकूण 2 आहेत। मग आता यांची जर आपण बेरीज केली तर 14 आणि 2 16, 16 आणि 34 50, 50 आणि 2 52। याच्यामध्ये स्वरमध्ये कोणते 2 ॲड झालेले आहेत? तर ॲ आणि ॲ हे 2 ॲड झालेले आहेत। विशेष व्यंजन म्हणून कोणाला मान्यता भेटलेली आहे? तर क्षत्रियाचा क्षे आणि ज्ञानेश्वरचा ज्ञे। तर हे 4 वर्ण नव्याने ॲड झालेत। मग 48 अधिक 4 सध्या 52 आहेत, पण इथं पर्यायानुसार उत्तर 48 दिलेलं आहे। त्याच्या पुढे पहा, बाराठडी कशी तयार होते? तर बाराठडी ही 10 सोर व 2 सोरादी यांनी युक्त अशी व्यंजने तयार करून तयार होते। 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे। आता 14 ठडी म्हणावं लागेल कारण सोर एकूण 14 झाले। मुलाफुलांचे कवी कोणाला म्हणतात? तर मुलाफुलांचे कवी हे भारा तांबे यांना म्हटलं जातं। झपूर्जा ही कादंबरी कोणी लिहिली? तर झपूर्जा हे कृष्णाजी केशव दामले यांनी लिहिलेली आहे। वपूर्जा वेगळा, हे झपूर्जा आहे। त्याच्यानंतर निसर्गकन्या म्हणून कोणाला म्हटले गेले आहे? तर निसर्गकन्या म्हणून बहिणाबाई यांना म्हटलेलं आहे। त्याच्यानंतरचा 30वा प्रश्न आहे, ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो? तर ळ हा वर्ण स्वतंत्र या प्रकारचा मानला जातो। 3 नंबरचं उत्तर आहे। टर्मणी प्रयोगात टर्म कोणत्या विभक्तीत असते? तर टर्मणी प्रयोगामध्ये टर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असते, म्हणजे दिलेल्या वाक्यातील टर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तरच ते टर्मणी प्रयोगाचं उदाहरण असू शकतं। ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे। मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर। मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर मराठी भाषेतील पहिली स्त्री कादंबरीकार ही साळूबाई तांबेकर हे आहे। 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे, साळूबाई तांबेकर। फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे। सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण 6 आहेत। 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे। निबंध मालाकार म्हणून कोणाला म्हटले जाते? तर निबंध मालाकार म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जातं। 3 नंबरचं उत्तर आहे। यलगार हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर यलगार हा काव्यसंग्रह सुरेश भट यांनी लिहिलेला आहे। 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे, सुरेश भट। झोंबी ही कादंबरी कोणी लिहिली? तर झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांनी लिहिलेली आहे। 3 नंबरचं उत्तर आहे। आणि शेवटचा 40वा प्रश्न आता, एकच प्याला या प्रसिद्ध नाटकाच्या नाटककाराचे नाव काय? तर एकच प्याला या प्रसिद्ध नाटककाराच्या नाव आहे
राम गणेश गडकरी। तर हे होते मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न। नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न घेणार आहे। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।